येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 70 वर्षांपासून अमावस्येच्या दिवशी कधीही कांद्याचे लिलाव झाले नव्हते। मात्र ही परंपरा खंडित करत तब्बल 70 वर्षांनंतर प्रथमच अमावस्येच्या दिवशी कांदा लिलाव घेण्यात आला। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आदेशानुसार अमावस्येच्या दिवशी सुद्धा कांद्याचे लिलाव सुरू ठेवावेत। त्या आदेशाचं पालन करत बाजार समितीनं अमावस्येच्या दिवशी सुद्धा कांदा लिलाव सुरू ठेवले। यापुढे देखील कांद्याचे लिलाव ही अमावस्येच्या दिवशी होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे। तर अमावस्येच्या दिवशी कांदा लिलावास व्यापाऱ्यांनी सुद्धा सहमती दर्शवली आहे। अमावस्येच्या दिवशी कांदा लिलाव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। याप्रसंगी बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार आणि शेतकरी विष्णू चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 70 वर्षापासून अमावस्येला कधीही लिलाव होत नव्हता, परंतु ह्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने ह्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत 70 वर्षानंतर प्रथमतःच अमावस्येला लिलाव, कांद्याचा लिलाव हा सुरू झालेला आहे। प्रथमतः एका शेतकऱ्याचे, चव्हाण नावाच्या शेतकऱ्याचे 1362 रुपये कांद्याचा लिलाव पुकारला आहे आणि आज ह्या इथून पुढं प्रत्येक अमावस्येला हा लिलाव सुरू होणार आहे। गेली 72 वर्षाची परंपरा आज खंडित होऊन आजपासून हा लिलाव सुरू झालेला आहे। माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेप्रमाणे, त्याचप्रमाणे सगळ्या व्यापारी असोसिएशननी पण यामध्ये सहकार्य केलं। संचालक, प्रशासकीय संचालक मंडळ यांच्या सर्वांच्या संमतीने आज हा लिलाव सुरू झालेला आहे आणि इथून पुढे पण प्रत्येक अमावस्येला हा लिलाव असाच सुरळीत सुरू राहील। मार्केट कमिटीनं 70 वर्षापूर्वी पहिल्यांदा अमावस्येला मार्केट चालू ठेवलं, त्याबद्दल मार्केट कमिटीचे धन्यवाद। माझा ट्रॅक्टर घ्याला 1361 रुपये। मी शेतकरी बदापूर। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला।